जो न खाए भोगी तो राहे सदैव रोगी, असं तुम्ही ऐकलेलं असेलच। तर ही भोगी म्हणजे काय? भोगी म्हणजे आनंदाचे तत्व, त्या कारणे पुजले जाते सवासिनीचे सत्व। भोगी सांगे बळीराजाचे महत्व, चला दान करूया तिळाचे ममत्व। ज्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये संक्रांतीपूर्वी लोहडीचा सण साजरा केला जातो, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो। तर 2024 भोगीचा सण केव्हा आहे, त्याचबरोबर भोगीचा सण कसा साजरा केला जातो, भोगी सणाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाय, हॅलो, नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मंडळी, संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालतो। त्याची सुरुवात भोगीच्या सणापासून होते। दुसऱ्या दिवशी असते ती मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीच्या सणाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। भोगीची भाजी कशी बनवायची, भोगीच्या दिवशी काय करायचं, काय करणं टाळायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर कोणाला भोगी पाठवायची असेल तर ती कशी पाठवायची, भोगविडे कशाला म्हणतात, हे आपण एक एक करून आता जाणून घेऊया। 14 जानेवारी 2024 रविवार या दिवशी आपल्याला हा भोगीचा सण साजरा करायचा आहे। भोगीचा शब्दशः अर्थ होतो आनंद घेणे किंवा उपभोगणे। त्यामुळेच या दिवशी आपण जे काही वेगवेगळे पदार्थ तयार करतो त्यांचा आनंद घ्यायचा आहे, उपभोगायचा आहे। आपण देवाला जो काही नैवेद्य बनवतो त्याला हिंदीमध्ये भोग असं म्हणतात, त्यामुळेच या सणाला भोगी असे म्हटले जाते। म्हणजेच भोगी या शब्दाचे 2 अर्थ होतात। पहिला अर्थ म्हणजे नैवेद्य, तर दुसरा अर्थ म्हणजे आनंद। आता भोगी कशी साजरी करायची? भोगीच्या दिवशी सर्वांनीच लवकर उठावं, त्यामुळे भोगीच्या दिवशी सर्वांनीच शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी उठायचं आहे। कारण या दिवशी सर्वांनाच सूर्यदर्शनाचा लाभ घेता आला पाहिजे, त्यामुळे आपल्याला चांगला फायदा मिळतो। या दिवशी सूर्यदर्शन फार महत्त्वाचं असतं। सूर्यदेवाला अर्घ्य देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळेच सूर्यदर्शनाचा लाभ मिळण्यासाठी, सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी लवकर उठलं तर चांगलंच होईल। त्यानंतर या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले जातात। बऱ्याच ठिकाणी तिळाचं तेल देखील आंघोळीच्या पाण्यात टाकलं जातं। तुमच्याकडे जी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी आंघोळ करायची आहे। भोगीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी अंगाला तेल लावून मग आंघोळ करण्याची प्रथा आहे। तिळाचं तेल अंगाला लावलं जातं आणि मग आंघोळ केली जाते। त्याचबरोबर जो महिला वर्ग आहे त्या केसांना शिके काही लावतात आणि मग केस धुवून त्या आंघोळ करत असतात। भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकणे किंवा अंगाला तिळाचं तेल लावणं याच्या मागील सायंटिफिक रिझन असं आहे की तुम्हाला माहिती आहे भोगीचा सण हा थंडीच्या दिवसात येतो, हिवाळ्यात येतो, त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आणि तिळामध्ये उष्णता असते, त्यामुळेच आपल्या शरीरात अधिक उष्णता निर्माण व्हावी, आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते। त्यामुळेच या दिवशी भोगीच्या दिवशी तीळ आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ केली जाते। भोगीच्या दिवशी तिळाचे उठणं अंगाला लावून अभ्यंग स्नान देखील केलं जातं। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तिळाची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि मग ती अंगाला लावून तुम्ही अभ्यंग स्नान करू शकता। शक्य झालं तर घरातील प्रत्येक सदस्यानं अभ्यंग स्नान या दिवशी करायचं आहे। तर तिळाचं उठणं कसं बनवायचं? तिळाची बारीक पावडर तयार करून घ्यायची, त्याच्यात बेसन पीठ मिक्स करून आणि गुलाबजल किंवा दूध टाकून तुम्ही सुंदर असं हे उटणं लावून अभ्यंग स्नान करू शकतात। संक्रांतीच्या दिवशी कोणीही केस धुवायचे नाही, विवाहित महिला, अविवाहित महिला, मुली, तर यांच्यापैकी जर कोणाला मासिक पाळीची अडचण असेल तर त्यांचं केस धुणं जर संक्रांतीच्या दिवशी येत असेल तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी केस धुवायला हरकत नाही। बाकी इतर कोणत्याही महिलांनी संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही। भोगीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, अक्षता, फूल, हळदी कुंकू आणि गूळ टाकून
पाणी तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य देताना स्त्रियांनी ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणायचं आहे आणि पुरुषांनी अर्घ्य देताना ओम भास्कराय नमः असं म्हणायचं आहे. या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओंमध्ये देखील सांगितलं आहे की आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे तो आपण दररोज स्वच्छ केला पाहिजे. तर हा जर तुमच्याकडे कोणी मेड असेल कामासाठी तर तुम्ही तो त्यांच्याकडून साफ करून घ्यायचा नाही, तर तो घरातील कर्त्या पुरुषांनी जो मुख्य पुरुष मुख्य स्त्री असेल तर त्यांनी हा मुख्य दरवाजाचा उंबरठा व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. दाराभोवती रांगोळी काढायची आहे. पुरुष देखील हे काम करू शकता. बघा, हिवाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं हे उपयुक्त ठरतं, त्यामुळे या भोगीच्या दिवशी एक भाजी बनवली जाते, त्याला बऱ्याच ठिकाणी भोगीची भाजी किंवा खेंगट असं देखील म्हटलं जातं. तर हे खेंगट किंवा भोगीची भाजी म्हणजे नेमकं काय किंवा ती कशी बनवायची ते आपण बघूया. त्यामध्ये याच भोगीच्या भाजीला उकडहंडी असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं काय तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर या भोगीच्या भाजीमध्ये कोणकोणत्या भाज्या वापरल्या जातात, यामध्ये प्रामुख्याने हरभरा, चाकवत, घेवडा, वांगी, कांद्याची पात, वाटाणा, गाजर, फ्लावर, तीळ यासारख्या भाज्या या भाजीमध्ये वापरल्या जातात. वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या भाज्या या भाजीमध्ये वापरल्या जातात. अशी ही थोडक्यात मिक्स भाजी असते आणि ही भाजी अतिशय सोप्या पद्धतीने बनली जाते. यासाठी कोणत्याही कांदा टोमॅटोची पेस्ट वेगवेगळ्या मसाल्यांची गरज आपल्याला लागत नाही. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रस्सा भाजी ही शेंगदाण्याचा कूट टाकून बनवली जाते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाऊ शकते. या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते, म्हणजेच इंद्रदेवाची आठवण काढली जाते. त्याचे कारण असं की इंद्रदेवाने आपल्या शेतकरी राजाला उदंड पिकं पिकावी, कशाचीही कमतरता पडू नये, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळेच ती पिके वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना शेतकरी राजा भोगीच्या दिवशी करत असतो. हिवाळीच्या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्या येतात, शेताला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळेच थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. म्हणून या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरींचा आस्वाद घेत असतो. त्यामुळे भोगीच्या दिवशी सर्वांनी आनंद लुटायचा आहे. बऱ्याच मुली हा सण माहेरी जाऊन साजरा करतात, तर माहेरवासिनींनी देखील या पदार्थांचा आस्वाद घेऊन आनंदाने हा सण साजरा करायचा आहे. भोगीच्या दिवशी तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारा जो वौसा असतो तो सुद्धा तयार करून ठेवू शकता, कारण संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला बरीच कामं करता येत नाही. ते म्हणजे झाडांची पाने फुले तोडता येत नाही, त्याचबरोबर जनावरांसाठी लागणारा चारा तोडता येत नाही, दूध दुभत्यांचं दूध देखील तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काढू नये. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तुम्ही जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे, म्हणजे तुमचे कोणाशी मतभेद झालेले असतील, भांडण झालेले असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर भोगी देणं म्हणजे काय? भोगी देणं म्हणजे जर तुमच्या घरात नवीन सून येणार असेल किंवा तुमची मुलगी लग्न होऊन सासरी गेली असेल तर तिच्या घरी हे भोगीचं साहित्य पाठवायचं असतं. त्यामध्ये जे पूर्णाच्या स्वयंपाकासाठी जे साहित्य लागतं ते तुम्ही पाठवू शकतात. मुलीसाठी किंवा सुनेसाठी नवीन साडी, हलव्याचे दागिने असं सर्व साहित्य तुम्ही त्यांना पाठवू शकतात. यालाच भोगी देणं असं आपण म्हणत असतो. बऱ्याच ठिकाणी भोगविडे वाण म्हणून देण्याघेण्याची पद्धत आहे. तर हे भोगविडे कसे बनवतात? भोगविडे बनवण्यासाठी नागलीचं पान लागतं आणि त्यावरती जो आपण सुपारी, खारीक, खोबरं, म्हणजेच देवासमोर आपण जो विडा ठेवतो ते सर्व साहित्य या विड्यांवरती ठेवलं जातं आणि हेच विडे वाण म्हणून दिले घेतले जातात. तर अशा पद्धतीने हे भोगविडे आहेत. बऱ्याच भागांमध्ये अशी पद्धत नाही तर काही ठिकाणी अशी पद्धत बघायला मिळते. तुमच्या भागात हे भोगविडे वाण म्हणून देण्याघेण्याची पद्धत आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. बऱ्याच ठिकाणी असे पाच भोगविडे बनवले जातात. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते, त्यामुळे एक विडा देव्हाऱ्यात ठेवला जातो, दुसरा विडा सुगड पूजेजवळ ठेवला जातो आणि राहिलेले तीन विडे सवासीन महिलांना वाण म्हणून दिले जातात.
तर अशा पद्धतीने हा भोगीचा आनंद उपभोगण्याचा सण आहे। त्यामुळे भोगीच्या दिवशी सर्वांनी पौष्टिक पदार्थ खायचे, आनंद उपभोगायचा आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ। कमेंटमध्ये ओम भास्कराय नमः असं लिहायला विसरू नका। तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।